गोरेगाव पूर्वेच्या रेल्वे पादचारी पुलांची दुरुस्ती करून 2 महिने उलटले, मात्र आजही हा पूल छपराविनाच आहे। त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांना उन्हाचे चटके सहन करत रेल्वे स्थानक गाठावं लागतंय। दररोज हजारो प्रवासी या पुलाचा वापर करतात। घाटकोपरच्या असल्फा मेट्रो स्टेशन आवारात अनेक ठिकाणी अनधिकृत कारखाने असून त्या कारखान्यातून जीवताला हानिकारक असा धूर निघत आहे, त्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत। परिसरातील नागरिकांचं आरोग्यही बिघडलंय। कारखान्यातून निघणारा धूर हा आरोग्यास अपायकारक असून अतिशय घाणेरडा वास येतो आणि श्वसनास त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत। तक्रार करून देखील महापालिका कारवाई करत नसल्यानं नागरिक हैराण झाले। चेंबूर टिळकनगर इथं ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत। मुंबई महापालिकेनं गटारं साफ करून गटारातली घाण रस्त्यावरच टाकली आहे, त्यामुळे परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। काही स्थानिकांनी जंतुनाशक फवारणी केली आहे। गटाराच्या बाजूलाच घाण काढून ठेवल्यानं तीच घाण पुन्हा गटारात जाऊ शकते, त्यामुळे लवकरात लवकर हा कचरा उचलून नेण्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत। नाशिक शहर हे पर्यटन स्थळ आणि धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे। दररोज हजारो भाविक इथं दर्शनासाठी येत असतात, मात्र त्यांची वाहनं पार्क करण्यासाठी महापालिकेनं पुरेशी सुविधा उपलब्ध केलेली नसल्यानं भाविक मुख्य रस्त्याच्या कडेलाच आपली वाहनं पार्क करतात। हे चित्र सिव्हिल हॉस्पिटल समोर कायम दिसत असून त्यामुळे तिथं ट्रॅफिक जॅम होणं, ऍक्सिडेंट होणं यासारखे प्रकार सर्रास घडत असतात, त्यामुळे महापालिकेनं बाहेरून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।